भाजपा म्हणजे भारत जलाओ पार्टी तर फडणवीस सरकारनं चौतीस हजार कोटींची शेतकरी कर्जमाफी सिद्ध करावी आम्ही राजकारण सोडतो असं वक्तव्य सांगलीमध्ये आज काँग्रेस पक्षाचे नेते अशोक चव्हाण यांनी केलेलं आहे तांगणी मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधारी काँग्रेसच्या वतीने मिरजेमध्ये सभेचं आयोजन करण्यात आलं होतं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि केंद्रीय काँग्रेस नेते मोहन प्रकाश यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा संपन्न झाली माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांच्यासह स्थानिक नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजप सरकारच्या धोरणावर जोरदार टीका करत नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीमध्ये घोषणा केली होती मे खाऊंगा नाही और किसी को खाने नाही दूंगा मग देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही राफेल विमान खरेदीचा निर्णय घेतला आणि मोदीने त्यांच्या सस्ते राफेल विमान खरेदी केली ज्यामध्ये हजार कोटींचा घोटाळा का केला असा सवाल चव्हाण यांनी केला त्याचबरोबर देशातील आणि राज्यातील भाजप सरकार हे फसवणूक करणार सरकार आहे फडणवीस तर फसवणी सरकार आहे अशीही टीका करत आज देशात महिला सुरक्षित नाहीत महिलांच्यावर राजरोसपणे अत्याचार वाढत आहेत त्यामुळे भाजप पार्टी ही भारत जलाओ पार्टी आहे अशी घणाघाती टीकाही यावेळी चव्हाण यांनी केलेली आहे